नमस्कार, मी सुनीता सुनीता लवंडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, बाजारामध्ये कैऱ्या येऊ लागल्या आहेत। आज आपण या कैऱ्यापासून शरीराला थंडावा मिळावा म्हणून कैरीचं पन्ह बनवते। तर हे कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। इथं मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत, ह्या वजनाने साधारण 250 ग्रॅम आहेत। कैऱ्या घेताना त्या कमी आंबट आणि बिना रेशाच्या आणि दळदार घ्यायच्या, म्हणजे मग त्यामध्ये जास्त गर निघतो। तर ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत। सर्वात अगोदर आपण कैरीचं टोक कापून घ्यायचं आणि त्यानंतर पिलरच्या सहाय्याने कैरीची साल अशी काढून घ्यायची। तर मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतली आहे। आता ह्या कैऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथं कुकर घेतला आहे, त्यामध्ये ह्या कैऱ्या ठेवूया आणि कैऱ्या अर्धवट बुडतील इतपतच यामध्ये पाणी घालायचं, जास्तही पाणी घालायचं नाही। कुकरचं झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे मग कैऱ्या चांगल्या गाळ होईपर्यंत शिजल्या जातील। 4 शिट्ट्या होऊन कुकर गार झाला आहे, हे पहा कैऱ्या छान शिजल्या आहेत। तर त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर चमच्याने किंवा हाताने कुसकरून याचा गर काढून घ्यायचा। कोयला लागलेला गर काढून घ्यायचा आणि कोय काढून टाकायची। तर साधारण 1 कप गर निघाला आहे। आता हा गर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। जेवढा गर होता तेवढाच गुळ यामध्ये घालायचा। आपला 1 कप गर होता म्हणून 1 कप गुळ बारीक चिरून यामध्ये घातलाय। गुळाऐवजी साखर सुद्धा वापरली तरी चालेल आणि गुळाचं प्रमाण हे कैरी किती आंबट आहे त्यावर अवलंबून असतो। आता यामध्ये 1 चमचा विलायची पावडर, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर आणि मी काही केशरचे धागे पाण्यामध्ये भिजत घातले होते ते आता यामध्ये घालूया। केशरमुळे पण्याला मस्त कलर आणि चव येईल। आता झाकण लावून हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊ। पाहू शकता अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले आहेत, केशरामुळे मिश्रणाला छान रंग सुद्धा आला आहे। तर हे आपलं कैरीच्या पण्याचं मिश्रण तयार झालं आहे। हे पण्याचं मिश्रण स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। 2-3 महिन्यापर्यंत हे व्यवस्थित टिकतं, अजिबात खराब होत नाही। जेव्हा मनात येईल तेव्हा हे मिश्रण वापरून पन्ह तुम्ही बनवू शकता। चला आता ह्या मिश्रणापासून पन्ह कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। असं काचेच्या ग्लास मध्ये साधारण 2-3 चमचे हे मिश्रण यामध्ये घालायचं। वरतून थंडगार पाणी ओतायचं। व्यवस्थित हलवून हे थंडगार कैरीचं पन्ह सर्व्ह करायचं। हवं तर वरतून केशराचे धागे डेकोरेशन साठी घालू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। अचानक पाहुणे आले की पटकन हे पन्ह तुम्ही सर्व्ह करू शकता। तर या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने कैरीचं पन्ह करून पहा आणि कसं झालं हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा आणि हो, माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।